तर बारामतीच्या निकालानंतर आश्चर्यचकित झालो असं अजित पवारांनी म्हटलंय. बारामतीत काय झालं मलाही समजलं नाही असं अजित पवार म्हणतात. कोणत्या कारणामुळे बारामतीच्या जनतेने पाठिंबा दिला नाही असा सवाल अजित पवारांनी स्वतःला विचारलाय. जनतेचा कौल लोकशाहीत स्वीकारायचा असतो असंही अजित पवारांनी म्हटलंय. तर लोकसभेत मिळालेल्या अपयशाची जबाबदारी स्वीकारतो असं अजित पवार म्हणतात. बारामतीचा देखील जो कौल आहे तो कौल जो काही निकाल लागलेला आहे त्याबद्दल मी स्वतः म्हणजे आश्चर्यचकित पण झालेलो आहे आणि मलाही समजत नाही की गेले अनेक वर्ष मी जवळपास पहिल्यांदा तिथं खासदार झालो 1991 ला तेव्हापासून कुठल्याही निवडणुका झाल्या तरी प्रचंड पाठिंबा बारामतीकरांनी मला दिलेला होता. ह्यावेळेस कशामुळं त्यांनी मला पाठिंबा दिला नाही, बाकीचे तर मतदारसंघ बाजूलाच राहू द्या, परंतु शेवटी जनतेचा कौल असतो लोकशाहीमध्ये तो स्वीकारायचा असतो. त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परफॉर्मन्सच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हटलं तर जो काही निकाल लागलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही काही फार समाधानी नाही आहे. त्याच्यामध्ये ती सर्वस्व सर्व जबाबदारी ही माझी आहे असं मी स्वतः मानतो, कारण जनतेने दिलेला कौल आहे आणि आम्ही कुठेतरी जनतेचा विश्वास संपादन करण्याच्या करता कमी पडलो हे मला मान्यच करावं लागेल आणि त्याच्यामुळं त्या संदर्भामध्ये जे काही अपयश आलेलं आहे या अपयशाची जबाबदारी मी स्वतः स्वीकारलेली आहे.